घरफोड्या, जबरी चोरी तसंच दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील 6 आरोपींना अटक करण्यात शेवगाव पोलिसांना यश आलंय. या आरोपींकडून आणखी गुन्हे आणि आरोपी उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. 18 जानेवारी दुपारी 3 वाजता बाबासाहेब खामकर हे शहरातील शिवाजीनगर भागाकडे दुचाकीवरून जात असताना त्यांना 2 अज्ञात इसमांनी मारहाण केली. त्यांच्या खिशातील 5,000 रुपये काढून घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला. त्यावेळी आरोपी शहाजी कान्हू कर्डिले आणि बाबासाहेब पांडुरंग कोरडे या दोघांना पोलिसांनी अटक केली. अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कबूल केला आणि गुन्ह्यात चोरलेली 5,000ची रक्कम पोलिसांनी हस्तगत केली. आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस निरीक्षक गोविंद ओमसे यांनी व्यक्त केली. आपेगाव येथील शेतकरी आप्पासाहेब दशरथ खामकर हे नेवास रोडने जात मोटरसायकल जात असताना 2 अज्ञात इसमांनी त्यांना अडवून त्यांच्या खिशातील 5,000 रुपये त्यांना मारहाण करून काढून घेतले. ते पोलीस स्टेशनला त्यांनी सांगितल्यावर त्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याच दिवशी रात्रीच्या वेळी आरोपींना आम्ही शहाजी कान्हू कर्डिले, बाबासाहेब पांडुरंग कोरडे यांना डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला आणलं. त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबूल केलं. कबूल केल्यानंतर त्यांनी जे काढून घेतलेले 5,000 होते त्यापैकी 2,000 त्यांनी त्यांच्या खिशात होते, बाकी 3,000 त्यांनी खर्चले होते. नंतर त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आल्यानंतर त्यांची मग ओळख परत घेण्यात आली. दरम्यान दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात शेवगाव पोलिसांनी संजय चव्हाण, राहुल दारासिंग, गणेश तेलोरे, रमेश काळे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून शहरातून चोरीस गेलेल्या 2 दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या. दुचाकी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील अटक करण्यात आलेल्या आरोपींचा परस्परांशी संबंध असल्याचा पोलिसांचा संशय असून त्या दृष्टीने पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक ओमासे यांनी सांगितले. प्रतिनिधी संदीप देहाड्रायसह अलीम शेख, ब्युरो रिपोर्ट, शेवगाव.